आई चैनल जिजा माता म्हणते ए आई तुझा भवानी माते एक मागणं मागते माझी जर तुला कूस जर उजवायची असेल माझी जर तुला कूस उजवायची असेल असा पुत्र दे की त्याचा माझ्या आईचं जिजामातीचं घराणं माझ्या तुळजा भवानी मातेनं ऐकलं आहे आणि तशाच प्रकारचं मागणं मागितल्याबरोबर माझा शिवबा जन्माला आलाय माझ्या आईची पुण्याई फळाला आलेली आहे माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप माझा शिवबा जन्माला तो बापाचा बाप माझा शिवबा जन्माला आईची जाऊची पुण्याई आज आली व फळाला आईची जाऊची पुण्याई तो बापाचा बाप माझा जीवा जन्मला तो बापाचा बाप माझा जीवा जन्मला एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव दास दैगड किल्ल्याच्या नगरावर 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 गड किल्ल्याच्या नगरावर गड किल्ल्याच्या नगरावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर कैसे साठी वार भेलले आपल्या निर्णयाच्या तीवर आपल्या निर्णयाच्या तीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भारताचा राजा माझ्या राजाचं नाव दास दैगड किल्ल्याच्या नगरावर माझ्या राजाचं नाव दास दैगड किल्ल्याच्या नगरावर दिले वचन मा साईबा वचन पूर्ण करी दिले वचन मा साईबा वचन पूर्ण करी बैरा जाग बैरा जाग बसला घोड्यावर 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 टप 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 घोडा चालतो माझा शिवरायाचा लोक धरुणी चाले जनता त्याची मात मागा दिले वचन मा साईबा वचन पूर्ण करी दिले वचन मा साईबा वचन पूर्ण करी मैरा जाग शिवबा मा जाग बसला घोड्यावर बसला घोड्यावर मैरा जाग अरे वा तुम्हाला सांगतो आता मी कीर्तन करलेलो माझ्या शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नाव गाजवलं हे संपूर्ण श्रेय कशाला जातो आज मी कीर्तनकार झालो पण माझं हे श्रेय कोणाला जातं ते सर्व आईवडिलाला जातं म्हणून संत तुकाराम महाराज पहिल्याच्या आपुलिया ही ता जो आसे जागता आपुलिया
नाही ताजोळाचे जागत कोणी नाही तो असे जगत आपली आई चा प्रसंग सांगणार आहे माझे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेत बसलेले आहेत आणि त्यावेळेस माझा पांडुरंग परमात्मा जगाचा मालक ढसा ढसा रडू लागलेले आहेत तेव्हा रुक्मिणी माता म्हणते मालक तुम्ही जगाचे मालक आहात हो तुम्ही जगाचे मालक आहात आणि तुम्हाला रडायला काय झालं अहो असे संत आले किती गेले किती आतापर्यंत तुम्ही रडलो नाही आणि आताच कसं तुम्ही रडता काय काय झालं मालक तेव्हा माझा पांडुरंग परमात्मा म्हणतो रुक्मिणी असा थोर योगी असा थोर साधू आता जन्माला पुन्हा नाही गो बाई आता पुन्हा जन्माला नाही एवढा थोर माझा सखा थोड माझा प्राण सखा हा माझा हृदयातला सखा माझा समाधी घेत असल्यामुळे मी रडतो ग समाधी घेतली मग त्यावेळेस माझी रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा असं म्हटल्या बरोबर धडधडा रडू लागली मग तेव्हा माझे मालक माझा ब्रह्मांडाचा नायक म्हणतो अग रुक्मिणी तू माझा सखा आहे तो माझा प्राण आहे माझा जीवलग आहे म्हणून मी रडतो आता तुला का राह झालं रडायला बाई मग तेव्हा माझी रुक्मिणी माता काय म्हणते अहो मालक मी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत आहेत म्हणून मी रडत नाही हो मग का रडतेस ज्या जे आई वडील आहेत ते कसे असतील त्याची खुशी त्या आईची धन्य धन्य आईची खुशी ज्ञान देव धन्य खुशी ज्ञान देव धन्य धन्य खुशी ज्ञान देव जर सात्विक मुलं
जर कुळामध्ये जन्माला जर आले आणि जर गीता भागवताचे श्रवण करत असतील अखंड चिंतन करत असतील म्हणून संत तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात मला असं किती जर बोलायला आवलत ना तीन चार पाच तास तरीही मी बोलतो पण कुठंतरी वेळेचं भान राखलं पाहिजे म्हणून थोडक्यामध्ये भावार्थ सांगतो आणि कीर्तन सेवेकरता समाप्ती देतो. आता थोडक्यामध्ये भक्ती कशा प्रकारे माणसाने करावी ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर हे भजन कीर्तन कशासाठी ठेवलं जातं सांगा बरं तुम्ही. शाकांना ऐकून ह्याकांना सोडून देण्यासाठी का हे कशासाठी ठेवलं जातं हे सांगा तरी मला. अरे ह्यामधून काहीतरी थोडा बोध घेतला पाहिजेत आणि तसं आपल्या आचरणामध्ये आणून दाखवलं पाहिजेत. मी माझं उदाहरण सांगतो दुसऱ्याचं काय जाऊ द्या. मला देवानं असं काय भरपूर दिलं भरपूर दिलं. आता मला एकानं काय म्हटलं गुरुजी अमृतपुरात गुत्तीदारी केली इकडे 1 लाख रुपये महिन्याला पगार आहे पुन्हा दुकान आहे एवढे वाहनं आहेत 30-30 ट्रॅक्टर 2-2 जेसीबी फिरवता अमृतपूर संपूर्ण राज मिळवले भगवंताची कृपा. पण आता त्या संसारामध्ये माझं सुख लागत नाही म्हणून आता राहिलेलं जे आयुष्य आहे मी ठरवलंय मी या परमार्थामध्ये घालेन. वय संपून गेल्यानंतर काय उपयोग नाही. जोपर्यंत वय आहे अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंतच परमार्थ करायचा असतो. म्हणून माझ्या गुरुनं सांगितलेलं आहे जिथं जिथं तुम्ही कीर्तनाला जाचाल तिथं एवढी द्या तेवढी द्या असं कधीच म्हणायचं नाही. जेवढं दिलं तेवढं घ्यायचं आणि तो परमार्थाचा पैसा दिलेला आहे ने ते माझ्या घरामध्ये नाही. माझ्या लेकरांना माझ्या बारक्या मुलांना म्हणलं पप्पा काय रे बाळा ते जे पैसे दिलेत का 5-5 हजार 7-7 हजार ते पैसे घरला आणायचं नाही बरं का. अरे बाळा 1 लाख बी दिले तरी 1 रुपया आणणार नाही ही माझी काय ही चिंता काय की हेही चिंतक आहेत. आणि देवा उरलेला पैसा देवाच्या धर्मासाठी लावायचं कार्यासाठी लावायचं पण 1 रुपया देखील कारण भगवंतांना मला आता इतकं भरपूर दिलेलं आहे. पण आता ही एवढी सेवा मी परमार्थाची एवढ्या मनाभावातून मला म्हणले तुम्ही कुठं शिकला. मी माझ्या सासरवडीत. कुठे शिकला सासरवडीत. आणि एवढं जे बोलायला तुम्ही पहिल्याच कीर्तनामध्ये तुम्ही 2-2.5 तास बोललो गुरुजी त्या भगवंताची कृपा. अहो फक्त अभंग घेतला माझ्या गुरुना म्हणला आशीर्वाद दिला. आता गुरुजी तुम्हाला काहीच कम पडणार. उगा उभा टाका तुम्ही फक्त उभा टाका. ही नारदाच्या गादी ही जी नारदाची गादी नाही तर माझा साक्षात परमेश्वर आहे. ज्यांना अंतकरण शुद्ध भाव जर ठेवला ना साक्षात तो दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. पण आपला शुद्धच भाव नाही ना आपलं आचरणच तसं नाही ना मग कसा पावल आपल्याला देव. आपण पळ पळालो किती पळालो पळून दमालो पण कशालाच काही लागना. आर तुमची निष्ठाच नाही ना. देव म्हणतो माझ्या हातात कासरा आहे माझ्या हातात कासरा आहे तू किती पळतोस
तुला जर भगवंताचं तुम्हाला का संसार सोडून करा म्हणालो का मी संसार सोडून करायचं नाही संसार करून आपल्याला परमार्थ करायचे आहेत अहो कामामध्ये काम केलं पाहिजे त्याने देवाचं नाव घेतलं पाहिजे तिथंच आपला परमेश्वर आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून झालेली शिवा मी इथंच आटोपत घेणार आहे फक्त एक दृष्टांत देणार आहे आणि संपणार आहे अका इथंच 11:30 वाजले आजू चाल राहिले माझा भक्ती कशी करावी कुणासारखी करावी ते मी थोडक्यात आटोक्यात सांगणार आहे माझा सावता माळी इतकी भक्ती श्रेष्ठ करत होता एवढी भक्ती तिच्या त्याच्या नसा नसामध्ये माझा भगवंत होता नसा नसामध्ये माझा भगवंत माझा सावता माळी म्हणायचा त्याच्यासोबतचे जे गावातले होते अरे सावता चल ना आपण पंढरीला जाऊ अहो मला पंढरपूरला जायची गरज नाही तर माझा पांडुरंग ह्या मळामध्ये अस्तित्व आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा माझा भगवंत माझ्या ह्या हा कांद्यामध्ये आहे मुळामध्ये आहे माझ्या मिरचीमध्ये माझ्या ऊसामध्ये आहे हा माझा भगवंत मी जेव्हा जेव्हा हाक मारेल तेव्हा माझा भगवंत माझ्या हाकेला वो दूर येतो मग एक वेळेस नामदेव राय आणि ज्ञानेश्वर महाराज ह्या दोघांमध्ये चर्चा होती चर्चा आपण पांडुरंग परमात्म्याचे श्रेष्ठ भक्त आहोत कुणाला गर्व आला नामदेवरायाला गर्व आला तेव्हा नामदेवराय आपल्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतात देवा सर्वात श्रेष्ठ संत तुमचा कोणता जवळचा आहे अरे नामदेवा एवढा अहंकार येऊ नको अजून एक माझा श्रेष्ठ भक्त आहे त्या भक्तानं जर मला हाक मारल्याबरोबर मी त्याच्या जवळ उभा टाकतो नाही नाही मी तुमचा श्रेष्ठ भक्त आहे मग तुम्ही सांगा कोणता श्रेष्ठ तुमचा भक्त आहे तर सांगा तर तुम्ही वेळ आल्यावर सांगतो वेळ आल्यावर तुला नामदेव राया तुला वेळ आल्यावर सांगतो मग एक वेळेस माझा पांडुरंग परमात्मा त्या विठेवरचा निघून आला आणि माझा डायरेक्ट सावताच्या मळ्यामध्ये आला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव राया माझा पांडुरंग कुठे गेला माझा पांडुरंग कुठे गेला म्हणून शोध काढीत शोध काढीत शोध काढीत जंगला जंगलानं पांडुरंग परमात्मा काही दिसत नाही पण एक वेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्याचे पाऊल दिसले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजाला म्हणतात अरे ज्ञानेश्वर हे बघ आपले मालक पांडुरंग परमात्मा ह्या दिशेने गेलेले चल बरं आपण ह्या दिशेने जाऊया आपण मग माझे नामदेव राय आणि ज्ञानेश्वर माऊली त्या दिशेने जातात तेव्हा माझा पांडुरंग परमात्मा सावत्याच्या जवळ गेलेला आहेत आणि सावत्याला म्हणतात सावता मला माझ्या माग दोन चोटे माग लागलेले आहेत आणि मला तू काय कर ह्या मळ्यामध्ये कुठेतरी मला जागा दे बर देवा तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात मालक आहात आणि तुम्ही मला म्हणता की तुझ्या या मळ्यामध्ये मला जागा दे देवा जागा तर मी तुम्हाला इथं देऊ शकत नाही तुम्ही माझी परीक्षा घेता तुम्ही माझी परीक्षा घेताना मला हे समजलेलं आहे कारण भक्ताला काही जास्त सांगता येत नाही सांगणं लागत नाही तेव्हा माझा सावता तुम्हाला जागाच पाहिजेत ना हा नासका कुचका ध्येय कशासाठी आहे हे तुमच्यासाठी तर आहे ना म्हणून माझा सावता तुम्हाला जागाच पाहिजेत ना तर जागा आहे देवा देवा जागा आहे तर माझा सावता काय करतो जे आपण खुरपतो ना खुरपतो ना तीक्ष्ण अशा प्रकारचं खुरप होतं आणि तो माझा सावता तो खुरप घेतो आणि असा पटकन त्या छातीमध्ये तो खुरप खुसवतो आणि टार कुण्या तो छाती फाडतो आणि देवा या तुमच्यासाठी मी आता माझ्या हृदयामध्ये तुम्हाला जागा करून दिलेली आहे आता तुम्ही माझ्या हृदयामध्ये या त्यावेळेस नामदेव राया आणि संत ज्ञानेश्वर महाराज त्या सावत्याजवळ येतात तेव्हा माझा सावता भजन करत होता विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा
माझे सावता महाराज भजन करत होते त्यावेळेस नामदेव राय आणि संत ज्ञानेश्वर महाराज आले आणि सावत्याला म्हणाले अरे सावता माझा पांडुरंग परमात्मा तुला दिसला का रे तेव्हा म्हणतात सावता म्हणतात नाही बाबा दिसला नाही दिसला मी पाहिला नाही तेव्हा मधून हृदयामधून आवाज येतो अरे नामदेवा अरे ज्ञानेश्वरा मी सावत्याच्या हृदयामध्ये बसलो आहे म्हटल्या बरोबर देवा खरंच आमचं चुकलं रे आम्ही शरण आलो आम्ही शरण आलो देवा सावत्या एवढी आम्हाला खरंच भक्ती कळाली नाही आम्ही माझंच खरं मीच बडा असा म्हणत गेलो आता चुकलं देवा म्हणून सावत्याचे पाय धरले कोण नामदेवाने संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून ह्या आयुष्यामध्ये अभिमान गर्व कोणी करायचा नाही म्हणून आतापर्यंतची केलेली सेवा इथेच संपवतो कारण वेळेचं भान राखून मी इथं सेवा समाप्ती करतो ही झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या पायावर सेवा समर्पित करतो आणि काही चुकलं असेल तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा ज्ञानेश्वर 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 बाबू